तर आपण कसा बर्थडे सेलिब्रेट केला हे एकदा दाखवूयात सगळ्यांना. हे बघा हाय विविक्षा. विविक्षा बर्थडे झालाय तुझा इकडे बीच वरती तुला जसा हवा होता तसा. काय वाटतं तुला? भारी वाटतं. हाय गाइस, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. मला चॉकलेट दिलेला आहे. माझा आज बर्थडे. सगळ्यांना माहिती आहे तुझा आज बर्थडे. मला टीचर रांगणी ना हॅपी बर्थडे केलं. वाव, स्कूल मध्ये काय केलंस तू? सगळ्यांना वाटला खाऊ. आणि टीचरच्या पाया पडलीस का तू? ओके, आता मी बोलू? नको, मला बोलू दे. बोल की. मी ना डोंगरात चाललेली. डोंगरात चाललीये? तुझ्या इथं काय लागलंय ग? इथं हे बघ, इथं काय ग हे बघ. खूप गडबडीत प्लॅन केला आम्ही. खूप गडबड गडबड झाली. हार्डली एक दोन तासात पॅकिंग केली आणि आता आम्ही निघालो आहे कोकणात. ये आमचा बर्थडे आज वेगळा असणार आहे. विविक्षाच्या बर्थडे ट्रिपला मजा करूयात, मस्ती करूयात आणि धमाल करूयात. पहिल्यांदा सीएनजी भरूयात. उशीर झालाय, खूप खूप उशीर झालाय निघायला. खरंच खूप उशीर झालाय. लवकर जायचं होतं, निघायचं होतं. आता ऑलमोस्ट 2 वाजायला आले. आम्ही पोहोचू कधी, काय करू कधी, काय माहिती नाही, पण निघालोय आता. खूप भारी वाटतंय ना. आणि हा हे चॉकलेट विविक्षाच्या फ्रेंडनी दिले. आता विविक्षाचा फ्रेंड आहे शौर्य. शौर्यचे पप्पा आणि शौर्य चालले होते आणि आम्हाला रस्त्यातच भेटून त्यांनी चॉकलेट दिलं विविक्षाला. चलो, हे चॉकलेट तुम्हाला आवडलं का? सगळ्यांना खायला दिल्यावर आवडेल. द्यायचं आपण? खोलू? आता नको खोलू, तुझ्याच पोटात जाईल पहिले. चलो भेटूयात. आज माझा बर्थडे, मी एन्जॉय करणार आहे खूप खूप. सॉरी सॉरी सॉरी, विविक्षाचा बर्थडे माझा नाही. हा ना, तुम्ही सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा. मी थँक्यू म्हणते. मी सगळ्यांच्या वतीने म्हणते. हॅपी बर्थडे विविक्षा, हॅपी बर्थडे विविक्षा, हॅपी बर्थडे डिअर विविक्षा, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही हॅपी बर्थडे म्हटले की मी सगळ्यांच्या वतीने, तर तू थँक यू बोल. नाही, तुम्ही हॅपी बर्थडे बोला. आता बोल. हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे विविक्षा. थँक यू. आता आम्ही सीएनजी भरायला आलोय. आज आमचं छान लक आहे की सीएनजी ला जास्त गर्दी नाही. एकच गाडी लगेच आमची सेकंड गाडी आहे. काय चाललंय ग तुझं? बीच वर साठी करायचंय ते. काय चाललंय? आता वाजले 3:30. आता आम्हाला खूप म्हणजे खूप लेट झालाय. टायमिंग मध्ये पोहोचतो की नाही माहिती नाही, बघूयात आता. पुण्यापासून दिवे आगार हे साधारण 163 किलोमीटर आहे. पुण्यामधून निघाल्यावर पिरंगुट पौड मार्गे आपण तामिनी घाटातून मानगाव करत दिवे आगारला पोहोचतो.
आता आम्ही तामिनी घाटामध्ये आलोय आणि इथं मस्त आम्हाला मंकी पॉइंट भेटलाय. खूप सारे मंकी आहेत, सगळ्यांना भूक लागली आहे म्हणून आमच्याकडचा आम्ही खाकरा त्यांना देतोय आणि एक एक करून सगळेजण येत आहेत. ते बघ पिशवी, ते बघ ते बघ ते बघ ते कसं खाते ते वर ते पिशवी घेऊन ते बघ ते बघ ते अजून देते का धरती टाक लांबून कच पट पट खाते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जळणारे कट्टर पाहिजे असं स्लोगन लिहिलेली बस आम्हाला दिसली आणि आम्ही तिला ओव्हरटेक करून पुढे गेलो. आता वाजले 7:30 आणि आम्हाला अजून पोहोचायला लागणार आहेत 15 ते 20 मिनिट. आम्ही जो टाइम कॅल्क्युलेट केला होता त्याच्या आम्ही 1.5 ते 2 तास लेट आहोत आणि माहीत नाही आता की बर्थडे सेलिब्रेशन कसं करणार आहोत, कारण की जो प्लॅन केला होता की अंधार पडायच्या अगोदर तिकडे आम्हाला पोहोचायचं होतं. अंधार पडताना जी सिच्युएशन होती ती सिच्युएशन मध्येच आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचं होतं पण ते पॉसिबल नाही झालंय. सो आता बघूयात काय होणार आहे कसं होणार आहे माहीत नाही, विदेशात झोपून गेली आहे. कोकणातले रस्ते ऍक्च्युली मला असा अनुभव आहे की तुम्ही कितीही प्रयत्न करा टाइम हा कटत नाही, अंतर जे आहे किलोमीटर जे ते कमी असतं पण तिकडे पोहोचायला जो लागणारा वेळ आहे जास्त लागतो असं माझा अनुभव आहे. विचार नाही तो कोणाला पण तिथे विचार किराणा त्याच्या दुकानात. आम्ही आता बोर्ली मार्केटमध्ये आलोय, केक घेतला. मी जिथून केक घेतला ना तर त्यांनी मला ह्या रेस्टॉरंटचा रेफरन्स दिला होता माऊ, तर इथून आम्ही आता पार्सल घेतलंय. पार्सल घेतल्यानंतर आम्ही दिव्यागार या ठिकाणी ज्या रूम मध्ये राहणार होतो त्या ठिकाणी आलो. आम्ही आता दिव्यागरला पोहोचलोय आणि पोहोचल्यानंतर ना आमचा आता प्लॅन आहे की विविक्षाचा बर्थडे आता अंधारात बीचवर जाऊन साजरा करायचा, तर त्यासाठी इथे विविक्षा तयार होते. हा ना आपण परत आलोय ना, तर विविक्षा इकडे तयार होते पटापट आणि आता वाजले 9:15. सो हा सो माहित नाही आता तिथे आम्हाला काही करून देतील नाही देतील, पण आमचा प्लॅन आहे गाडी घेऊन जायचा आणि बर्थडे साजरा करायचा केक कापायचा. सो चला लेट सी बघूयात. दादा पण आला तुझ्या बर्थडेला है का माहिती तुला? पाणी पण चांगलं आहे इथंच थांबू. कुठे लाईट पाहायला मिळेल. फायनली आता आम्ही बीचवर आलोय आणि उशीर झालाय. आमच्या बरोबर दादा पण आलेत, छोटासा दादा पण आलाय बीचच्या. आम्ही बरोबर कॉर्नरला आहोत. पाणी पण येतो नको दादा लांब तिकडे नको, इथच बरे. नको रे नको गणेश, मला इथे उजेड ना म्हणून बोलले. नाही नाही ह्या पण उलट कुर्ती म्हणले चांगले, हे लाईट उजेड ना ह्याच्यात करू आपण गाडीच्या उजेड. आणि ना हे काका आहेत आपल्या बरोबर काय आमचं 5 वाजता यायचं चाललं होतं पण सगळं ट्राफिक आणि थोडस जवळ कर कमी पडतंय का ते. हॅपी बर्थडे. नाव काय तुझं? अयो वा छान.
तिकडे तिकडे लवकर येत होतो पण सगळं ट्रॅफिक आणि नाही जाणार नको लावते थांब जाऊ दे उठते ते आता लावले तर लावून टाक मध्ये खेळ म्हणू तिकडे 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 काय नाही फिर बाबू चला काय नाही काय नाही ऐक ना मला फोटो काढून व्हिडिओ तुमच्या फॅमिली Happy birthday to you. Happy birthday to you. फायनली विविक्षाची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. विविक्षाला बीचच्या कडेला बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. कसं वाटते सा? थँक यू सगळ्यांना. समीर पायगुडे कर्वेनगर कर्वेनगर ओके काही तुझं नाव विविक्षा हॅपी बर्थडे त्यांना दिलं तू दे ना त्यांना चॉकलेट मम्मी कडून घे दर्शन आणि हे आमचे शैले दादा यांच्यामुळे ॲक्च्युली हा बड्डे सक्सेसफुल झाला आहे बीचच्या कडेला. आम्ही ॲक्च्युली अंधार होतो त्याच्यामुळे घाबरत होतो की येऊयात की नको कारण की वीकडेज आहे अजिबात बीचवर कुणी नाही आहे पण दादा म्हणाले काही हरकत नाही मी आहे काही घाबरू नका आपण जाऊयात म्हणून बीचच्या एकदम कडेला आम्ही आलो आहे आणि आपण बघितलं की कशाप्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. थँक्यू दादा ही वा हॅपी हॅपी बर्थडे नाही हॅपी का तू इकडे आता विविक्षा बर्थडे झालाय तुझा इकडे बीच वरती तुला जसा हवा होता तसा काय वाटतं तुला भारी वाटतंय खूप भारी वाटतंय ना तू मागे काय तुझ्या आणि म्हणजे पाणी आहे ना समुद्र आहे ना काय येस पोवायला सकाळी यायचंय
विवेक्षा काय करते तू हे? हा हार्ट काढतीय. मम्मीने काढला होता असं का? विवेक्षा इकडे हार्ट काढतीये आणि मला वाटतं आता वाजलेत 10 आणि आता खूप उशीर झालाय. तर आता आम्ही जातो रूम वरती आणि विवेक्षा आता किल्ला पण बनवते म्हणते. तर उद्याचा दिवस तर इकडे आहोत आम्ही. आत्ता आम्ही येऊन जे सेलिब्रेशन केलंय सो ते तुम्हाला कसं वाटलं याविषयी कमेंट नक्की करा. आम्ही आता रूमवरती निघतोय कारण की भूक लागली खूप. चला विवेक्षा रुसलेली आहे. जेवण झालंय आता आमचं आणि विवेक्षाच रुसणं जे काय ते थांबत नाहीये. काय झालंय तुला? मम्मीचं नाक लागलं? नाही नख लागलं. अरे देवा जाऊन दे. चला पुण्याला जाऊ आपण. चल मम्मा जाऊ पुण्याला. जायचं का? मग काय करायचं? उद्या बीच पर. बीच वर जायचंय उद्या सकाळी ना? एन्जॉय. एन्जॉय करायचंय. अजून काय करायचंय? हॅपी 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 हॅपी. झाला तो तुझा बर्थडे. आता माझा बर्थडे उद्या. माझा बर्थडे केलेला नाहीये पप्पांनी. आता उद्या माझा बर्थडे. हॅपी 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 हॅपी. खूप हॅपी झाली. आता आपण झोपूया आणि उद्या सकाळी मॉर्निंगला परत एकदा भेटूया. बाय बाय. गुड नाईट.